रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवानिमित्त मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या कामोठे येथील मध्यवर्ती कार्यालयात हे शिबिर 8 ऑगस्टपासून सुरू असून शनिवारी या शिबिराचा अंतिम दिवस होता. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. आपल्या दैनंदिन व्यवहारात आधार कार्ड हे महत्त्वाचे असते, त्यामुळे आधार कार्डमधील दुरुस्ती करण्याच्या उद्देशाने तसेच 75व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कामोठे येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर 8 ऑगस्टपासून सुरू असून शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत रवी जोशी यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष तेजस जाधव, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नाना मकदुम, महिला मोर्चा चिटणीस साधना आचार्य, आध्यात्मिक सेलचे विनोद खेडकर, उत्तम जाधव, सागर ठाकूर, रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र जोशी, युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आज या इथे कामोठा भारतीय जनता पार्टी ऑफिसमध्ये माननीय रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आधार कार्डचा इथे कॅम्प लावण्यात आलेला आहे आणि त्याला भेटणारा जो प्रतिसाद पाहता या कॅम्पची किती आवश्यकता होती हे दिसून येते आहे. अत्यंत महत्त्वाच्या वेळेला असं सुद्धा कार्ड कॅम्प लावलेला आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहेत किंवा ज्यांचे आधार कार्ड हे टेलिफोनच्या नंबरच्या बरोबर लिंक नाही आहेत तर त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे. हा कॅम्प आहे हा 8 तारखेपासून चालला, म्हणजे काय एका दिवसापुरता नाही तर त्यांनी इतक्या दिवसांपासून ठेवलेला आहे. तर 13 दिवस हा कॅम्प चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये 600 पैकी जास्त जणांनी याचा लाभ घेतलेला आहे. खरोखर चांगला असा उपक्रम या इथे केला जातो आहे आणि याच्याबद्दल रविशेठ जोशी यांचं या इथे मी अभिनंदन करेन आणि पुढील काळसुद्धाही असे त्यांनी अशाच प्रकारचे जनोपयोगी असे कार्यक्रम त्यांनी ठेवावेत यासाठी त्यांना मी शुभेच्छा आहे.